हरणारे जिथून प्रवास सोडून देतात तिथून पुढे काही अंतर जे चालतात तेच विजेते असतात. आज तुमच्या लाईफमध्ये असणारा कुठलाही प्रॉब्लेम ज्याला पाहून तुम्हाला गिवअप करण्याची इच्छा होत असेल, तर ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्ही कधीही गिवअप करण्याचा विचार करणार नाही याची मी खात्री देते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल, वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आजची कहाणी जी आहे ती एका छोट्याशा पक्ष्याची आणि एका गरुडाची आहे. पण ती कहाणी ऐकल्यानंतर आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरीसुद्धा तुम्ही गिवअप करण्याचा, सोडून देण्याचा विचारसुद्धा करणार आहे. एक पक्षी आकाशामध्ये मुक्त विहार करत असतो आणि तेवढ्यात त्याची नजर पडते तिकडून येणाऱ्या गरुडावरती. तो गरुड त्या पक्ष्याला खाण्यासाठी त्याच्यावरती झडप घालण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पक्ष्याच्या लक्षात येते की हा गरुड आता आपल्याला मारणार आहे, म्हणून तो पक्षी त्याच्यातला सगळा प्राण एकवटून उडण्याचा प्रयत्न करत असतो, वेग गाठण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेवटी गरुडाच्या वेगापुढे त्या पक्ष्याचं काय चालणार? तो गरुड त्या पक्ष्याच्या जवळ येतो आणि त्या पक्ष्यावरती झडप घालणार. इतक्यात तो पक्षी गयावया करायला लागतो की प्लीज मला मारू नकोस, कारण माझ्या घरी माझी लहान लहान पिल्लं आहेत, मला त्यांनाही सांभाळायचं आहे, प्लीज माझा प्राण नको घेऊस. त्यावरती तो गरुड म्हणतो की नाही, तुला मी खाणारच आहे, तुला मी मारणारच आहे, कारण ते माझं कर्मच आहे. त्यावरती तो पक्षी फार गयावया करतो. शेवटी गरुड त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतो, पण त्यापूर्वी तो त्या पक्षासमोर एक अट ठेवतो. ती अट अशी असते, तो त्या पक्षाला म्हणतो की आपण इथून पुढे दोघांनी सोबत प्रवास करायचा, आणि ते एक ठिकाण ठरवतात. आपण दोघांनी रेस करायची, आपण दोघांनी शर्यत लावायची, आणि याच्यामध्ये जर तू जिंकलास तर मी तुला जाऊ देईन, नाहीतर मी तुला मारून टाकणार. तर आता पक्षाला माहिती असतं की हा गरुड एवढा बलवान आहे, या गरुडाचा वेग एवढा जास्त आहे की मी गरुडाच्या पुढे जाऊच शकत नाही. आणि गरुडालाही हे माहितीच असतं की हा पक्षी कधीच मला या शर्यतीमध्ये हरवू शकत नाही, आणि म्हणूनच गरुडाने ती पैज ठेवलेली असते. मग आता करायचं काय? पण तरीसुद्धा तो पक्षी हार मानायला तयार नसतो. तो पक्षी म्हणतो ठीक आहे, आणि मग त्या दोघांची शर्यत सुरू होते. जशी ती शर्यत सुरू होते तो पक्षी थोडा उंच उडतो आणि उडी मारून त्या गरुडाच्या डोक्यावरती बसतो, आणि त्या गरुडासोबतच ते सगळं अंतर पार करतो जिथंपर्यंत त्यांना पोहोचायचं असतं. आणि जो शेवटचा पॉईंट असतो तिथे त्याच्यापासून थोड्याच अंतरावर मागे असताना तो पक्षी एकदम उंच उडी घेतो आणि वेगाने त्या डेस्टिनेशनला पोहोचतो, आणि तो पक्षी ती शर्यत जिंकतो. गरुडाला आश्चर्य वाटतं की एवढूसा पक्षी, पण त्याने माझ्यासोबत शर्यत लावण्याचा निर्णय घेतला, आणि त्याने त्याची बुद्धी वापरून तो ती शर्यत जिंकलासुद्धा, आणि गरुड त्या पक्षाला जाऊ देतो. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? एक एवढूसा पक्षी ज्याच्यासमोर तो गरुड एवढा मोठा बलवान असतो, पण त्या गरुडाने दिलेलं आव्हान तो स्वीकारतो आणि हार न मानता तो त्याच्यासोबत शर्यत लावतो. आपण हारणार आहे हे 100% माहीत असतानाही तो जिंकण्यासाठीचे त्याचे प्रयत्न सोडत नाही. मग आपण तर माणूस आहोत, आपल्याला कितीतरी प्राणीमात्रांना न दिलेली शक्ती आपल्याला मिळालेली आहे, आणि मग आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीने सोडून दिलं पाहिजे का? आणखी एक छोटीशी गोष्ट मला याच गोष्टीच्या संदर्भाने आठवली म्हणून मी सांगते. एक माणूस दिवस रात्र एका ठिकाणी खजिना शोधण्यासाठी खनन करत असतो, आणि त्याला माहिती असतं की या ठिकाणी खजिना आहे. तो खूप दिवस झाला तो रोज उठायचा आणि जाऊन त्या ठिकाणी खोदकाम करत असतो, पण काही केला त्याला खजिनाच मिळत नाही, आणि शेवटी तो वैतागतो, त्याची कॅपॅसिटी संपलेली असते, आणि तो ते खाणकाम सोडून जातो. त्याने ज्या ठिकाणी खाणकाम केलेलं असतं तिथूनच एक दुसरा माणूस चाललेला असतो, आणि त्याला विचारते की एवढं सगळं खोदलंय हे कशासाठी खोदलं असेल, आणि मग इथे नक्कीच काहीतरी असेल म्हणून तो तिथे उतरतो आणि तो खोदायला सुरुवात करतो. 3 फूट खोल गेल्यानंतर त्या दुसऱ्या माणसाला तो खजिना सापडतो. जर त्या पहिल्या माणसाने आणखी एक दिवस किंवा आणखी एक प्रयत्न केला असता, आणखी 3 फूट जर खाली खोदलं असतं, तर तो खजिना त्या माणसाला मिळाला असता. बऱ्याचदा आपण ज्या ठिकाणी सोडून देतो ना तिथून आपण अगदी यशाच्या जवळ आलेलो असतो, बट आपल्याला ते समजत नाही आणि आपण सोडून देतो.
माझा एक विद्यार्थी ज्याने मला अगदी मी चॅनल सुरू केल्यानंतर आय थिंक 2 ते 3 महिने झाले असतील आणि त्यावेळेला एवढी ग्रोथही झाली नव्हती चॅनलची, एवढे सगळे विद्यार्थी नव्हते. बट त्यांनी मला मेसेज केला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम, मी एवढ्या सगळ्या एक्झाम दिलेल्या आहेत, मी प्री दिलेली आहे, मेन्स दिलेली आहे, प्रत्येक वेळी माझा रिझल्ट अगदी थोड्या मार्क्सने जात आहे आणि मला समजत नाही आहे मी आत्ता अशा ठिकाणी आहे, मी आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहे की मी हे सगळं सोडून देण्याचा विचार करत आहे, मी MPSCमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. बट एकदा शेवटचं मला असं वाटलं की कोणाला तरी विचारावं आणि तुमचे व्हिडिओज पाहिले म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी जी पण लिस्ट मला पाठवली होती, ज्या पण एक्झाम त्या विद्यार्थ्यांनी दिल्या होत्या, त्या एक्झाम पाहिल्यानंतर, ती लिस्ट पाहिल्यानंतर अक्षरशः मी शॉक्ड झाले. कारण एवढ्या सगळ्या परीक्षा देऊन, एवढ्या प्री दिलेले आहेत, एवढ्या मेन्स दिलेले आहेत आणि अगदी एक दोन मार्क्सनी रिझल्ट गेलेले आहेत हे पाहिल्यानंतर मला खरंच असं काळजाला कुठेतरी ती गोष्ट भिडली आणि मी त्या व्यक्तीला फक्त एक प्रश्न विचारला. तुमच्यासमोर एक सिच्युएशन आहे, मी फक्त सिच्युएशन सांगते, तुम्हाला फक्त उत्तर द्यायचं आहे. तुम्ही समुद्रामधून प्रवास करत आहात आणि तुम्ही त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मधोमध गेल्यानंतर तुम्ही त्या समुद्रामध्ये, तुमची बोट खराब झाली आणि तुम्ही पडलात. आता त्या समुद्राच्या मध्यामध्ये तुम्ही आहात, तिथून तुम्हाला पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत यायचं आहे. आणि दुसरी सिच्युएशन इमॅजिन करा की तुम्ही त्याच जहाजातून प्रवास करत आहात आणि किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर तुमची बोट खराब झाली आणि ती बुडायला लागली. तिथून तुम्हाला पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत यायचं आहे. कुठली गोष्ट तुम्हाला इझी जाईल? आतमध्ये म्हणजे तुम्ही समुद्राच्या मध्यामध्ये आहात, तिथून पोहत पोहत इकडेपर्यंत येणं की किनाऱ्याच्या जवळ असताना पोहत येऊन किनाऱ्याजवळ पोहोचणं? त्या विद्यार्थ्याचं उत्तर सरळ होतं की किनाऱ्याच्या जवळ असल्यानंतर तिथून किनाऱ्यापर्यंत पोहोचणं हे माझ्यासाठी इझी असेल. त्यांनी हे उत्तर दिल्यानंतर मी म्हटलं की याच उत्तरामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही एवढ्या सगळ्या एक्झाम दिल्यात आणि तुम्ही मेन्सपर्यंत गेलाय, कुठेतरी काहीतरी थोडंफार चुकतंय ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येत नाही आहे. आणि जस्ट 2 दिवसांपूर्वी आणखी एक रिझल्ट आला होता ज्याचं मेरिट जितकं लागलं होतं तेवढेच मार्क्ससुद्धा त्या विद्यार्थ्याला होते. आणि मग त्यांना मी फक्त एक टास्क सांगितलं की आत्ता असं समजा की तुम्ही कुठलीही एक्झाम इथून पुढे देणार नाही, फक्त एक काम करायचं, तुम्हाला याच्या आधी जेवढ्या पण एक्झाम तुम्ही दिलेल्या आहेत त्या एक्झामची पूर्वपरीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा तुमची तयारी असेल, त्या दरम्यान तुमच्याकडून काय काय चुका झाल्यात असं तुम्हाला वाटतं ना, ते फक्त सिम्पली एका पेपरवरती लिहा आणि मला सेंड करून द्या. आणि त्या विद्यार्थ्यांनी तसं केलं, त्यांना ज्या ज्या चुका वाटल्या त्या त्यांनी लिहून मला पाठवल्या. आणि मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं की आता इथून पुढे फक्त या चुकांवरती काम करा की यातली कुठलीही चूक तुमची परत झाली नाही पाहिजे, एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची, याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही आहे. एक्स्ट्राचा अभ्यास करायचा नाही आहे, कुठला क्लास करायचा नाही आहे, काहीही करायचं नाही. फक्त अभ्यास करताना या ज्या चुका तुम्ही केल्यात यातली कुठलीही चूक पुन्हा होऊ नये यासाठी फक्त प्रयत्न करायचे. आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. मला अजूनही आठवतं, चॅनल सुरू होऊन फक्त 2 की 3 महिने झाले होते तेव्हापासून आज तागायत तो विद्यार्थी, म्हणजे त्यांना कधीही जेव्हा वाटेल तेव्हा ते मला मेसेज करत असतात आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि आत्ताच्या राज्यसेवामध्ये रिझल्ट आल्यानंतर त्यांचं नाव लिस्टमध्ये आलं आणि त्यांनी मला लगेच स्क्रीनशॉट काढून पाठवला की मॅम थँक्यू, माझं रिझल्ट आलेला आहे आणि आता मी पुढची तयारी करत आहे. ॲक्च्युली राज्यसेवाच्या आन्सर की आल्यानंतर सुद्धा त्यांनी मला मेसेज केला होता की मॅम एवढा एवढा स्कोर आला आहे, मग मी मेन्सची तयारी करायला पाहिजे की मी थांबायला पाहिजे वगैरे. आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की नाही, अजिबात न थांबता, बाकी कुठेही फोकस न करता मेन्सच्या तयारीवरती फोकस करा आणि प्रीचा रिझल्ट येईल. आणि रिझल्ट आला, मला मी माझा मोठेपणा नाही सांगत आहे किंवा मी असं नाही म्हणत आहे की माझ्या सांगण्यामुळे झालं, मला हे सांगायचं आहे की त्यांच्यामधली स्ट्रेंथ किंवा ते काय करू शकतात याची त्यांना जाणीव होणं फार गरजेचं होतं आणि ती जाणीव त्यांना झाली आणि ती करून देण्यामध्ये थोडाफार कुठेतरी खारीचा वाटा मलाही उचलायला मिळाला, याच्यात मला आनंद आहे. बऱ्याचदा तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहिती नसते, तुमच्यात काय आहे हे तुम्हाला माहिती नसतं आणि तुम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहून याच्याशी त्याच्याशी स्वतःला कम्पेअर करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. इतर कोणाशीही कधीही स्वतःचं कम्पॅरिझन करण्यापूर्वी आधी स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये असणारी स्ट्रेंथ, तुमच्यात काय आहे ना, तुमच्यातलं बेस्ट काय आहे ते आधी ओळखा आणि त्याच्यानंतर इतरांशी कंपेअर करा आणि मग कोणाशी स्पर्धा करायची आहे ते करा. पण ज्यावेळेला तुम्हाला तुमच्यात काय आहे हे समजतं ना, त्यावेळेला जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला हरवू शकत नाही. फक्त
गिवअप करण्याची वृत्ती तुमच्याकडे नसायला पाहिजे. शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहता आलं पाहिजे. आणि मी वाट पाहते त्यांच्या फायनल रिझल्टची. डेफिनेटली त्या अधिकारी म्हणतील. आणि तुम्हीसुद्धा स्वतःतलं जे काही तुमची स्ट्रेंथ आहे, तुमचे विकनेस पण ओळखा, त्याच्यावरती काम करा. तुमची स्ट्रेंथ जी आहे ती ओळखा आणि तुमच्या स्ट्रेंथला आणखी मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुम्ही एक दिवस यशस्वी असाल. आणि या स्टोरीतल्या त्या छोट्या पक्षासारखं, जर त्यांनी एवढ्या मोठ्या बलाढ्य गरुडासमोर सोडून देण्याचा विचार नाही केला, त्यांनी लढण्याचा विचार केला, तर आपण तर फार मोठे आहोत. आपल्याकडे तर खूप स्ट्रेंथ आहे. आपण तर सोडून देण्याचा विचार कधीच नाही केला पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला बरंच काही शिकवून गेला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.